वेलकम स्टूडेंट्स, मी प्राध्यापक अतुल पत्की आपलं सर्वांचं कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या विषयाच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण ऑडिओ सिस्टीम हा सेकंड चॅप्टर सुरू करत आहोत. हा चॅप्टर 12 मार्काला आहे. या चॅप्टरमध्ये आपण सी डी प्लेयर, हायफाय ॲम्प्लिफायर, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, होम थिएटर आणि MP3 या ऑडिओ सिस्टीमबद्दल माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सी डी प्लेयरबद्दल माहिती घेणार आहोत. सी डी प्लेयरमध्ये सी डी हा महत्त्वाचा भाग आहे. या सी डीमध्ये साऊंड हा डिजिटल फॉर्ममध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि ज्यावेळेस सी डी प्लेयर हा सी डी प्लेबॅक करेल त्यावेळेस हा रेकॉर्ड केलेला साऊंड परत रिप्रोड्यूस केला जातो. 1982 अमेरिकन सायंटिस्ट जेम्स रसेल याने ही सी डी डेव्हलप केली होती. या सी डीचा उपयोग साऊंड रेकॉर्डिंगसाठी सुरुवातीला होत होता. नंतर ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन या सी डीचा उपयोग कॉम्प्युटरमध्ये डाटा स्टोअर करण्याकरता ॲज अ सी डी रॉम म्हणून होऊ लागला. या सी डीवर साऊंड किंवा इन्फॉर्मेशन डिजिटल फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केली जाते. सी डीचा डायमीटर 120 mm किंवा 4.7 inch असा आहे आणि या सी डीवर 700 MB पर्यंतचा डाटा रेकॉर्ड होऊ शकतो. या सी डीचा थिकनेस हा 1.2 mm एवढा आहे. तर रेकॉर्डिंग एरिया 33 mm पर्यंत आहे आणि सेंटरला जे होल आहे त्याचा डायमीटर आहे 15 mm. हे सेंटरला जे होल आहे त्या होलला मोटरचा शाफ्ट हा अटॅच केलेला असतो. मोटर मूव झाल्यामुळं ही डिस्कसुद्धा रोटेट होणार आहे आणि या डिस्कवर आपण रेकॉर्डिंग किंवा प्लेबॅक करू शकतो. सी डी बनवण्याकरता एकदम पातळ ग्लासची डिस्क वापरलेली असते कारण त्याचा सरफेस जो असणार आहे तर तो रिफ्लेक्टिव्ह असतो आणि त्याच्यावर एक पातळ ॲल्युमिनियमचा थर दिलेला असतो. या डिस्कच्या प्रोटेक्शनसाठी पॉलिकार्बोनेटचा एक थिन लेअर त्याच्यावर दिलेला असतो. सर्वात शेवटी या डिस्कवर एका फोटो रेजिस्टिव्ह मटेरियलचा पातळ थर दिलेला असतो. या डिस्कच्या काही कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत. जेव्हा आपण ही सी डी वापरू त्यावेळेस त्याचा स्पीड 1.2 to 1.4 मीटर पर सेकंद एवढा असला पाहिजे. ट्रॅकचं पिच 1.6 microns पाहिजे. डायमीटर याचा 120 mm असतो. पिट लेंथ 0.8 to 3 microns असते. पिटची डेप्थ 11 microns असते. पिटची विड्थ 0.5 microns असते. आणि ह्याच्यासाठी जो लेझर यूज होणार आहे तर त्याची वेवलेंथ 780 nanometer एवढी असते. आता आपण सी डी प्लेयरची माहिती घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला सी डी प्लेयरची ब्लॉक डायग्राम स्टडी करणार आहोत. सी डी ही एका मोटरच्या शाफ्टला अटॅच केलेली असते आणि ही मोटर एका कॉन्स्टंट स्पीडनी रोटेट केली जाते. सी डीवरील रेकॉर्ड केलेला डाटा हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये अस हा डाटा रीड करण्याकरता लेझर डायोड असेंब्ली, फोटो डायोड आरे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स हे वापरले जातात. यालाच ऑप्टिकल असेंब्ली असे म्हणतात. हे ऑप्टिकल असेंब्ली सी डीवरील डाटा रीड करून RF ॲम्प्लिफायरला देते. नंतर त्याचं आउटपुट डिकोडर, डिजिटल फिल्टर, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर या माध्यमातून ऑडिओ ॲम्प्लिफायरला दिले जाते आणि सर्वात शेवटी हे आउटपुट स्पीकरला दिले जाते की ज्याच्या माध्यमातून आपण सी डीवर रेकॉर्ड केलेला डाटा ॲक्च्युली ऐकू शकतो. लेझर डायोड असेंब्ली आणि फोटो डायोड आरे मूव करण्याकरता फोकस सर्वो आणि ट्रॅकिंग सर्वो यूज केलेले असतात. फोकस सर्वोचं कंट्रोलिंग फोकस कॉईलच्या माध्यमातून होते तर ट्रॅकिंग सर्वोचं कंट्रोलिंग हे ट्रॅकिंग कॉईलच्या माध्यमातून होते. या व्यतिरिक्त सी डी प्लेयरच्या फ्रंट पॅनलवर व्हॉल्यूम, फास्ट फॉरवर्ड, फास्ट रिवर्स असे वेगवेगळे बटन्स असतात.
सीडीवरील डिजिटल फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केलेला डाटा रीड करण्याकरता या सीडी प्लेअरचा उपयोग होतो. सीडी प्लेअर हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केलेला डाटा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून आपल्याला आवाजाच्या स्वरूपात ऐकवतो. सीडी प्लेअरमध्ये सीडी पिकअप असेंब्ली, गिअर सिस्टीम, ड्राईव्ह मोटर, सीडी लेन्स असे महत्त्वाचे पार्ट्स यूज होतात. याचा डिटेल स्टडी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. थँक्यू.